नमस्कार मंडळी तलाठी भरती दोन हजार तेवीसच्या परीक्षेला परीक्षा फॉर्मला आज शेवटचा दिवस म्हणून एक्सटेन्शन दिलेलं होतं आणि आज ही मुदत संपलेली आहे आणि आपली नवीन मुदत सुरू झालेली आहे प्रत्यक्ष परीक्षेला हजर राहण्याची प्रत्यक्ष परीक्षेसाठी आपण सगळ्यात जास्त अवघड विषय निवडलेला आहे तो म्हणजे तलाठी भरती दोन हजार तेवीस इंग्लिश ग्रॅमरमधलं मधलं जे सगळ्यात महत्वाचं तत्व आहे द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट ज्याला आपण म्हणतो टेन्सेस तर टेन्सेस आज आपण एका दमात शिकून टाकणार आहोत आणि अतिशय नवीन पद्धतीने आपल्याला टेन्सेस शिकायचे आहेत म्हणजे आजपर्यंत ही पद्धत कोणीच तुम्हाला सांगितली नसेल त्या पद्धतीने मी तुम्हाला ही टेन्सेसकडे कडे बघण्याची दृष्टी देणार आहे मी प्राध्यापक डॉक्टर राज त्रिभुवन आपल्यासाठी घेऊन आलेला आहे इंग्लिश ग्रॅमरचे टेन्सेस ए टू झेड म्हणजे यानंतर तुम्हाला कधी पण टेन्सेस कुठेच शिकायला जाण्याची गरज भासणार नाही पण याकरता एक महत्त्वाची कंडिशन आहे आणि ती कंडिशन म्हणजे तुम्ही तुमच्या लॉजिककडे अतिशय बारकाईने लक्ष दिलं पाहिजे कारण ही पूर्ण एक्झॅमच एकंदर लॉजिकवर आधारित आहे आणि म्हणून वी नॉट गो अवे फ्रॉम आर लॉजिक लॉजिक इज द की एलिमेंट ऑफ सच काइंड ऑफ एक्झॅमिनेशन्स आणि कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये टेन्सेस अतिशय महत्वाचा रोल निभावतात कारण की याच्या अवतीभोवतीच सगळ्या गोष्टी फिरत असतात म्हणजे एकदा का तुम्हाला टेन्सेस कळले की तुम्हाला सगळ्या गोष्टी कळायला तुम्ही मोकळे मग ते वर्ड असू देत पार्ट स्पीच असू देत त्यांचा वापर असू देत इकडे प्रेपोजिशन असू देत कन्झंक्शन असू देत इंटरजेक्शन असू दे डू ॲज डायरेक्टर असू दे पॅक्टिव्ह पॅसिव व्हॉइस डिग्री अँड वॉट नॉट एव्हरीथिंग कॅन वेल बी अंडरस्टूड विथ द हेल्प ऑफ दिज टेन्सेस म्हणजे टेन्सेसच्या मदतीने आपल्याला सगळ्या गोष्टी आरामशीर शिकून घेता येतात तुमचं या राज मध्ये प्राध्यापक डॉक्टर राज त्रिभुवन स्वागत करतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया त्याआधी फक्त जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून काही लाईव्ह स्ट्रीमिंग्सचे व्हिडिओज आपले असणार आहेत काही ऑनलाईन लेक्चर्स तुमच्यासाठी मी रेकॉर्डेड व्हिडिओज सोबतच काही लाईव्ह व्हिडिओज तुमच्यासाठी असणार आहेत त्याची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी आणि तुम्ही सहजपणे या यशाच्या प्रवासाकडे मार्गक्रमण सांगतो सो so, कीप स्टडिंग आपण बघूयात की टेन्सेसमध्ये आपण नेमकं कशा पद्धतीने ह्या गोष्टी बघणार आहोत सो so, लेट लेटेस्ट सी सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आपल्याकडे आहे ह्या टेन्सेसच्या माध्यमातून द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दिस ओके okay? याच्यामध्ये होती एक गोष्ट हे बारा वर्ब्स नो you know, म्हणजे एकच वर्ब आहे पण ते बारा पद्धतीने वापरलं जातं ही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे टेन्सेस शिकताना तुम्हाला फक्त आणि फक्त काय करायचं आहे फक्त एक वर्ब शिकायचा आहे कुठला तरी नो ओनली वन वर्ब यू हॅव टू लर्न तो वन वर्ब कुठला असू शकतो दॅट कॅन बी एनिथिंग वन नो जसं आपण म्हणूया इथे ड्राईव्ह असा घेतलेला आहे आपण काय घेतला इथे ड्राईव्ह आता ड्राइव्हच्या ऐवजी कुठलाही वब असू शकतो म्हणजे एक क्रियापद जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला बाराच्या बारा, बारा टेन्सेस कळतात कर कारण की या क्रिया एका क्रियापदाचे किती रूप आपण बघत असतो वी सी द ट्वेल्व या वी कॅन से ट्वेल्व फॉर्म्स आपण एक्झॅक्टली त्याला फॉर्म्स वगैरे म्हणायचं नाही पण आपण इथे म्हणू शकतो की आपण इथे बारा रूप बघणार आहे म्हणजे बारा रूप जशी रावणाची दहा तोंड होती तशी ह्या एका क्रियापदाची बारा तोंड असतात आणि बारा तोंड जर आपल्याला कळली तर आपल्याला बारा टेन्सेस क्रियापदांच्या माध्यमातून कळतात हे खूप महत्वाचं काय आहे ते आपण आता लगेच बघूया की वाय इट इज सो इम्पॉर्टंट म्हणजे इतकं महत्वाचं का झालेलं आहे सगळं सी बघूया आपण की यामध्ये कुठल्या गोष्टी आहेत तर आपलं सेकंड सुरू होतं इंग्लिश टेन्सेसचे बारा फॉर्म्युलाज आहेत नो फॉर्म्युला आहेत त्याचे मग या बारा फॉर्म्युलामध्ये आपल्याला पुन्हा यायचं आहे कि में तीन नंबरच्या स्लाइडकडे आणि आपण सगळ्यात पहिलं बघू म्हणजे आपल्याला माहिती आहे की टेन्सेसमध्ये तीन गोष्टी आहेत पहिली गोष्ट असते प्रेझेंट टेन्स हे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स ओके हे आपल्याला अगदी पहिली दुसरीलाच माहिती आहे की देर इज अ प्रेझेंट टेन्स त्याचा पास्ट टेन्स असतो आणि त्याचा फ्युचर टेन्स पण असतो आणि या प्रत्येकाचे किती रूप असतात एकूण चार 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 म्हणजे बारा ओके ही बारा रूप असतात आता ही बारा रूप कशी असतात तर त्याची समजून घेण्याची एक वैशिष्ट्य पद्धत आहे ती पद्धत जर एकदा का तुम्ही अंडरस्टँड केली समजून घेतली किंवा तुम्ही कुठल्याही प्रकाराने तिथे खेळू शकता यू कॅन प्ले हे जी पद्धत आहे त्याला आपण काय म्हणतो दॅट इज अ काइंड ऑफ अ मॉडेल किंवा त्याला आपण म्हणूया स्पेसी मेन म्हणू आपण त्याला काय म्हणू दॅट इज कॉल्ड स्पेसी मेन स्पेसी मेन असतं स्पेसी मेन म्हणजे एक नमुना असतो तो नमुना जर एकदा आपल्याला कळला ज्याला आपण साचा म्हणतो ना स्ट्रक्चर म्हणतो आपण त्याला एकदा का हे स्ट्रक्चर तुम्हाला कळलं किंवा तुमची गाडी सुसाट वेगाने धावत सुटते आणि मग तुम्हाला कुणी पण असं अडवू शकत नाही सो लेटस डील विथ दिस काइंड ऑफ थिंग की आपल्याला याच्यामध्ये काय बघायचं आहे प्रेझेंट सिंपल बघायचं म्हणजे आपलं नाव आहे नो दिस इज द नेम ऑफ द टेन्स काय आहे हा दिस इज द नेम ऑफ द टेन्स पहिला टेन्स आपण बघूयात तो म्हणजे प्रेझेंट सिंपल प्रेझेंटमध्ये आपण बघतोय सिंपल करेक्ट आणि या प्रेझेंटमध्ये सिंपल बघताना आपल्याला काय बघायचं असतं हा फॉर्म्युला बघायचा असतो येस दिस इज अ फॉर्म्युला फॉर्म्युला काय आहे सब्जेक्ट आपण घेतो सब्जेक्ट घेतो हा सब्जेक्ट झाला इथे ही ही आहे याचा सब्जेक्ट झाला राईट वन थिंग ही इज द सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे कोण जो कृती करतो कृती करतो त्याला आपण काय म्हणतो करता आपल्या मराठीमध्ये कृती करतो त्याला काय म्हणतो सब्जेक्ट म्हणतो आपण करेक्ट जो कृती करतो त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो इथे कृती ही करतोय ओके एक गोष्ट बघायची आपल्याला की कृती कोण करते इथे ही तो इथे मी पण असू शकतो आय तुम्ही पण असू शकतात यू आपण सर्व पण असू शकतो वी ते लोक पण असू शकतात दे यु you नो know? ती पण असू शकते शी एखादा प्राणी पण असू शकतो इट तर या सगळ्या गोष्टींना ह्या सगळ्या जे नाउन आणि प्रणाऊन मी घातले प्रणाऊन घेतले मी खास करून ते सगळे प्रणान काय असतात इथे वाक्याच्या सुरुवातीलाच येतात त्यावेळी आपण त्यांना कर्ता असं म्हणतो त्या कर्त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात डुअर म्हणतात काय म्हणतात डुअर डी ओ ई -e आर डू म्हणजे करा आणि डुअर म्हणजे करणारा करता मग ही काय करतोय ते महत्वाचं आपल्याला इथे क्रियापदाचं पहिलं रूप लिहायचं असतं ओके क्रियापदाचं पहिलं रूप लिहितो आणि कधी कधी क्रियापदाला आपण मूळ क्रियापदाला आपण एस लावतो किंवा ई एस लावत असतो नो एस और ई एस आता हे केव्हा लावतो आपण ते महत्वाचं आहे कर्ता जर एक वचनी असेल नो मीन्स थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाऊन म्हणतो आपण त्याला काय म्हणतो थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाऊन थर्ड पर्सन म्हणजे कोणतरी मी पण नाही आय पण नाही तुम्ही पण नाही आपल्या दोघांच्या व्यतिरिक्त कोणतरी आहे दॅट कॅन बी एनी वन ही असेल किंवा शी असेल म्हणजे ही आणि शी आणि इट नंतर आपण काय लावतो क्रियापदाला एस आणि ई एस लावतो पण कशामध्ये लावतो आपण हे हे आपण फक्त आणि फक्त प्रेझेंट सिंपलमध्ये लावत असतो प्रेझेंट सिंपल म्हणजे आपण सिंपल प्रेझेंट पण म्हणतो त्याला प्रेझेंट सिंपलमध्ये फक्त आपण ही कृती करतो आपण ही कृती बाकी कुठेही करत नाही एस किंवा इ एस आता याच्यावरती मी जोर का देतो आहे मी थांबून का जातो आहे कारण की तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये बरेचदा या वाक्यामध्ये कुठल्या प्रकारची चूक झाली आहे हे सांगा असं म्हणत असताना त्यामध्ये कधी कधी एस लागलेला असेल म्हणजे आय प्लेज असं म्हटलं असेल तर ती चूक आहे आणि ही प्ले म्हटलं असेल तरी पण ती चूक आहे तर एस किंवा ई एस लागतो ही हा थर्ड पर्सन आहे थर्ड पर्सन म्हणजे तो तिसरा ज्याच्याविषयी आपण बोलतोय तो काय करतो ड्राईव्ज काय करतो तो ड्राईव्ज चालवतो नो ड्राईव्ह करतो तो काय करतो ड्राईव्हज आणि मग पुढे काय आलं आहे अकार म्हणजे जे जे, जे ड्राईव्ह करण्यासारखं असेल ते सगळं याच्यामध्ये येणार आहे नो जे जे ड्राईव्ह करण्यासारखं असेल ते सगळं ही ड्राईव्ज कार अ कार ही ड्राईव्ज अ ट्रक ही ड्राईव अ बोट या पद्धतीने जे जे गोष्टी पण ही ड्राईव्ह अ चेअर नाही म्हणणार ओके म्हणजे असं नको म्हणायला की ही ड्राईव्ह अ लाईट असं पण नाही म्हणणार की ही ड्राईव अ बोर्ड म्हणजे या कृतीनंतर या क्रियापदानंतर काय नाऊन आलं पाहिजे कुठला ऑब्जेक्ट आला पाहिजे ते देखील आपल्याला कळणं खूप महत्वाचं आहे मी म्हणता म्हणून मुं या पहिल्या वाक्यावरती खूप जास्त वेळ थांबण्याचं कारण काय आहे की एकदा काय हे पहिलं वाक्य म्हणजे टेन्स कोणता आहे एक त्याचं का स्ट्रक्चर काय आहे दोन आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट त्याचं वाक्य काय आहे तीन आणि म्हणजे आपण याला काय म्हणतो व्हॉट काइंड ऑफ टेन्स वी आर टॉकिंग अबाऊट ओके okay. कुठल्या प्रकारच्या टेन्समध्ये आपण हो आप बोलत आहोत हे आपल्याला माहीत असायला पाहिजे आपण बोलतो आहेत प्रेझेंट सिम्पलमध्ये ही ड्राईव्ज अ कार तो गाडी कार चालवतो तो बोट चालवतो तो ट्रक चालवतो तो, तो आ, गावाला जातो तो फिरायला जातो तो शिकवतो तो, तो शिकतो मी शिकवत शिकवतो मी कॉलेजात जातो मी मित्रांना भेटतो म्हणजे अशा प्रकारची जी वाक्य असतात ती वाक्य कशामध्ये असतात सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतात याच्यातले काही डिटेल्स असणार आहेत की आपण हे केव्हा वापरतो सिंपल प्रेझेंटेन्सचा नेमका वापर केव्हा करतो तर खूप सोपा आहे दोन महत्त्वाच्या गोष्टींसाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो पहिली गोष्ट म्हणजे द व्हेरी सिंपल थिंग आय एम टेलिंग यू द फर्स्ट थिंग इज दॅट आपल्या सवयी सांगण्यासाठी हॅबिट्स नो ज्या कृती आपण पुन्हा पुन्हा करतो प्रेझेंटमध्ये रोज रोज करतो किंवा विशिष्ट कालावधीनंतर करतो किंवा काही एका ड्युरेशन नंतर करतो त्याला आपण म्हणतो सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे तो गाडी चालवतो ही त्याची काय सवय असेल प्रत्येकाची सवय असू शकते का, का? नाही मला गाडी चालवता येत नाही आय डोंट ड्राईव्ह अ कार किंवा मी चालवत नाही चालवतायचं असेल तरी मी चालवत नाही तो गाडी चालवतो ही त्याची हॅबिट आहे किंवा फॅक्ट असू शकते नो तो कामावर जातो ही गोस्ट टू वर्क अशा पद्धतीने आपण या गोष्टी बोलत असतो की सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर आपण आपल्या सवयी खास करून व्हेरी इम्पॉर्टंटले आणखी बरेच त्याचे फंक्शन्स आहेत पण विशेष करून आपल्याला याकडे लक्ष द्यायचं की आपल्या वर्तमानातल्या आत्ताच्या आजच्या सवयी सांगण्यासाठी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो म्हणजे मी जातो मी राहतो मी बोलतो मी शिकवतो यु नो मी भेटतो मी अभ्यास करतो यु नो मी मोबाईल खेळतो मी मित्रांना भेटतो मी गेम्स खेळतो नो मी काम करतो मी काम करत नाही या पद्धतीची जी वाक्यं असतात ती कशामध्ये असतात साध्या वर्तमान काळामध्ये असतात त्याला आपण प्रेझेंट सिम्पल असं म्हणतो आणि ते कशासाठी हॅबिट्स आणि सांगण्यासाठी आणि फॅक्ट सांगण्यासाठी आपण त्याचा वापर करत असतो तर पुन्हा एकदा आपण इकडे बघूया क्लीन द बोर्ड इज फॉर यू तुमच्यासाठी बोर्ड क्लीन आहे कोणता काळ आहे हा प्रेझेंट सिम्पल काळ आहे राईट प्रेझेंट सिंपल काळाचं काय आहे त्याचं सब्जेक्ट आधी घेतो आपण एक हा घेतला क्रियापदाचं रूप मूळ रूप घेतो ज्याला आपण व्ही वन म्हणतो किंवा त्याला एस लावतो हा लावला इथे एस नो का लावलाय मी ते तुम्हाला सांगितलं आणि त्याच्यानंतर कुठला तरी ऑब्जेक्ट किंवा त्याच्यानंतरचा काहीतरी भाग येत असतो ट्रान्झिटिव्ह वर्ब असेल तर ऑब्जेक्ट येतं इन ट्रान्झिटिव्ह वर्ब असेल तर ऑब्जेक्ट येत नाही आता ट्रॅन्झेटिव्ह काय असतं आणि इन्ट्रान्झेटिव्ह काय असतं ते तुम्हाला मी पुढच्या लेक्चरमध्ये लगेच सांगतो पुढच्या व्हिडिओमध्ये ते यासाठी पण सांगणं गरजेचं आहे कारण की ते कळलं तरच तुम्हाला ॲक्टिव्ह आणि पॅसिव व्हॉइस कळू शकेल आपण लगेच आता पुढे जाऊयात आणि बघूयात की तुम्हाला इथपर्यंत कळलं असेल नो इकडे बघा प्रेझेंट सिम्पल सब्जेक्ट प्लस वब क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट कधी कधी असतो आणि कधी कधी नसतो कशावर ठरतं जर क्रियापद क्रियापद जर ट्रान्झिटिव्ह असेल क्रियापद जर ट्रान्झिटिव्ह असेल ट्रान्झिटिव्ह व म्हणतात त्याला तर ऑब्जेक्ट येतो पण क्रियापद जर इन ट्रेन्झिटिव्ह असेल तर ऑब्जेक्ट येत नाही कदाचित हे तुम्हाला थोडस आता अवघड वाटेल पण पुढच्या आठ दिवसामध्ये ही गोष्ट तुमच्यासाठी खूप सोपी होऊन जाणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं अजिबात कुठलंही कारण नाही आता आपण यालाच धरून पुढे जाणार आहोत ओके इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल आय होप की इथपर्यंत गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील की प्रेझेंट सिम्पलमध्ये आपण कशा पद्धतीने गोष्टी बघत आहोत आता आपण पुढे जाऊयात आणि बघूयात की पुढचा कोणता टेन्स आहे आपल्याकडे येस दॅट इज कॉल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बघायचं नावच काय आहे कंटिन्यूअस काय म्हटलेलं आहे याला कंटिन्युअस कंटिन्यू असतो कंटिन्यू कशामध्ये वर्तमान काळामध्ये काय कंटिन्यू असणार आहे तर आपण आत्ताच बघितलं क्रिया कंटिन्यू असणार आहे म्हणजेच वाक्यामध्ये काय कंटिन्यू असणार आहे क्रियापद कंटिन्यू असणार आहे काय असणार आहे क्रियापद कंटिन्यू असणार आहे कंटिन्यू असण्यासाठी काय महत्त्वाचं असतं कधीही लक्षात ठेवायचं कुठलंही क्रियापद कंटिन्यू असण्यासाठी महत्त्वाचं असतं आय जी हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं काय आहे कारण की एकूण सहा क्रियापद हे मध्ये असतात प्रेझेंट कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस फ्युचर कंटिन्युअस प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस आहे सच म्हणजे असे सहा बारापैकी एकूण सहा टेन्सेस आयन जी फॉर्म मध्ये असतात ओके आता आपण आत्ता हा बघणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे क्रिया कशामध्ये कंटिन्यू आहे प्रेझेंटमध्ये कंटिन्यू आहे कशामध्ये कंटिन्यू आहे क्रिया प्रेझेंटमध्ये कंटिन्यू आहे मग आपण हे कधी वापरतो इथे बघा काय दिलंय सब्जेक्ट दिला आहे तो राहणारच आहे आता बाराच्या बारा, बारा टेन्सेसमध्ये सब्जेक्ट असणार आहे सब्जेक्ट जाणार नाही तो गेला तर आपल्याला नाही बोलताय ना, बोलता ना कोण क्रिया करताय माहिती असणं गरजेचं आहे की नाही हा डुअर काय म्हणू आपल्याला डुअर मी पुन्हा पुन्हा तुम्हाला आठवण करून देतोय फक्त दिस इज कॉल्ड डुअर ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो कारण तुम्हाला मराठी ग्रामर पण शिकायचं आहे अजून करता म्हणतो आपण ही तो काय करत आहे आपण आधी प्रेझेंट सिम्पलमध्ये मध्ये काय प्रश्न केला तो काय करतो आता आपण काय प्रश्न विचारणार आहोत तो काय करत आहे मग आपण काय लिहिलं ही इज ड्रायव्हिंग इज ड्रायविंग असं पूर्ण क्रियापद झालं ते वापरला आहे आपण प्रेझेंटसाठी वापरला आहे आणि आईनची कशासाठी वापरला आहे आपण आईनची आपण कंटिन्युअस साठी वापरला आहे यात का लक्षात हे खूप सोपं आहे हे आपलं चौथी पाचवीला पण झालं आहे पण आपल्या टाक्यात शिरलं नाही तेव्हा कारण की आपण तेव्हा लक्ष दिलं नाही आपलं लक्ष नसायचं आजही आपलं लक्ष बरस त्या मोबाईल मध्ये होतं तिथून कुठेतरी आपण निघालो ना आता लागलो परीक्षेच्या तयारीला जर लागलोच आहे तर थोडस आपल्याला प्रत्येक विज्ञान काल पण बोललो की पुन्हा पूर्वीचं आठवावं लागेल आणि आठवल्यानंतर पुन्हा ते आपल्या ध्यानात ठेवावं लागेल परमनंटली आता तुम्हाला कुठलं एक्सक्यूज देता येणार नाही बाळांनो म्हणून तुम्ही आता याच्याकडे लक्ष द्या हे लॉजिक आहे डुअर कोण आहे करता कोण आहे हा भाऊ आहे करता ही तो त्या तोच्या जागेवर मी पण असू शकतो आणि तुम्ही पण असू शकतात ओके मग आपण इथे ईज कावर घेतला रे बाबांनो इज आपण यासाठी घेतलाय कारण की ईज प्रेझेंट दर्शवतो एम इज आणि आर हे तीन एम इज आणि आर हे तीन काय दर्शवतात प्रेझेंट आणि जी आपण इथे घेतला जी कशाला असा कशाला पण लावून दिला का जी अजिबात नाही आपण आय फक्त कशाला लावतो क्रियापदाला आयएनजी लावतो आपण फक्त क्रियापद सोडून आपल्याला आयएनजी लावता येणार नाही जीचं असं व्यक्तिगत स्वतंत्र अस्तित्व नसतं त्याला अस्तित्व प्राप्त होतं या क्रियापदामुळे म्हणून आपण ड्राईव्ह आपल्याकडे ऑलरेडी एकच क्रियापद आहे आज आपण असं बघूया एकच क्रियापद आहे ते म्हणजे ड्राइव ब ड्रायव्हिंग ही इज ड्रायव्हिंग काय ड्राईव्ह करतोय तो कार तो कार ड्राईव्ह करतोय करेक्ट म्हणजे आपण इथे थोडस आता पुन्हा साफ केला आपण काय बघतोय कंटिन्युअस बघतोय कुठल्या प्रकारचा कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्युअस बघतोय राईट मग त्याचा फॉर्म्युला काय सब्जेक्ट एक इज एम आर दोन आणि क्रियापदाला आय जी फॉर्म लावला तीन इथपर्यंत आपण बघितलं पाहिजे हे ऑटोमॅटिक येतं आपल्याला तेवढी अक्कल असते की ड्रायविंग म्हटल्यानंतर टमाटाने येणार ड्रायविंग म्हटल्यानंतर बटाटाने येणार ड्रायविंग म्हटल्यानंतर पिशवीने येणार ड्रायविंग म्हटल्यानंतर चालवणारी जी गोष्ट आहे चालणारी जी गोष्ट आहे ती जाणार म्हणजे ड्रायव्हिंग एखादं ऑब्जेक्ट आप आपल्याला कळतं तेवढं आपलं डोकं चालतं तो ही म्हणजे सब्जेक्ट तिघांपैकी आपण इजच काय घेतला कारण की तो थर्ड पर्सन सिंग्युलर प्रनाऊन यु नो म्हणून आपण इज घेतलाय राईट आणि इज घेतल्यानंतर आपण काय केलं हा जो क्रियापद होता आपला ड्राईव्ह याला आपण आय एन जी लावला आय एन जी काय झाला हा कंटिन्युटी आली त्याला म्हणजे तो गा कार चालवत आहे तो कार चालवत आहे तो शिकवत आहे मी शिकत आहे तो बोर्डवर लिहत आहे बाहेर लोक गोंधळ घालत आहेत राजकारणी भांडणं करत आहेत सर्व मिळून आपल्या एकूण व्यवस्थेचा बोजवारा उडवत आहेत आम्ही तलाठीच्या परीक्षेची तयारी करत आहोत आम्ही एम पी एस सीची तयारी करत आहोत आम्ही यू पी एस सीची तयारी करत आहोत यु नो you know, ती स्वयंपाक करत आहे आई बाहेरगावी जात आहे म्हणजे ज्या ज्या गोष्टी मी बोलत असताना मी बोल म्हणजे मी आता बोलतोय मी बोलत असताना ज्या ज्या कृती जगामध्ये चालू आहे त्यांच्याविषयी मी जेव्हा बोलेन तेव्हा मी काय बोलणार आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये बोलणार आहे म्हणजे क्रियापदाला आयन जी लावणार आणि हे जे ऑक्झलरी वफचं प्रेझेंट रूप घेणार आहे एम इज आर आपण ज्याला म्हणतो असं ओके इथपर्यंत तुमच्या ध्यानात आलं असं असं मला वाटतं आणि मग जर आलं असेल तरच आपण पुढे जाण्यात काही पॉईंट आहे म्हणजे पहिला प्रेझेंट सिम्पल दुसरा प्रेझेंट कंटिन्युअस तिसरा बघूया आपण हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स परफेक्ट काय प्रेझेंट आहे आता परत काय आहे इथे प्रेझेंट आहे ओके पण परफेक्टसाठी प्रेझेंट घ्यायचा म्हणून आपल्याला काय करायचं आहे हॅव किंवा हॅज घ्यायचा का आहे काय घ्यायचं आहे एकतर आपण हॅव घेणार किंवा आपण हॅज घेणार करेक्ट आणि त्याच्यानंतर परफेक्ट दाखवण्यासाठी आपल्याला आणखी एक गोष्ट आहे यु you नो know, मग प्रेझेंटमध्ये हॅव आणि हॅज असतो आणि पास्टमध्ये काय असतो हॅड असतो ओके तो आपण पास्ट परफेक्टमध्ये बघू सब्जेक्ट आपल्याला कळलं डुअर आहे तो म्हणजे ही दॅट इज क्लिअर टू अस दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये तुम्ही लक्ष द्यायचं आहे की परफेक्ट परफेक्ट म्हणजे काय पूर्ण आपण परफेक्टचे खूप व्या अर्थ असतात परफेक्ट मॅन नो बडी इज परफेक्ट इन द वर्ल्ड परफेक्शन वगैरे परफेक्शन म्हणजे काय जी गोष्ट पूर्णपणे असते पूर्णपणे झालेली असते आता आपण इथे पूर्णपणे काय बघणार आहोत आपण सातत्याने फक्त एकाच गोष्टीचा विचार करतोय ते म्हणजे क्रियापद नो क्रियापद म्हणजे क्रिया जी क्रिया पूर्ण झालेली आहे नो जी क्रिया पूर्ण झालेली आहे संपलेली आहे कोणत्यानी ती पूर्ण केलेली आहे फिनिश केलेली आहे परफेक्ट केलेली आहे अशा वेळी आपण कशाचा वापर करतो परफेक्ट प्रेझेंट और प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करत असतो आणि त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला दिलेला आहे तो म्हणजे सब्जेक्ट आहे नो no? सब्जेक्ट इज वन हॅव आणि हॅजच काय घ्यायचा कारण की आपण प्रेझेंट बघतोय करेक्ट प्रेझेंट टेन्ससाठी हॅव आणि हॅजचा वापर करतात आणि तिसरी महत्वाची गोष्ट क्रियापदाचं कितवं रूप आहे आपल्याला तिसरं रूप घ्यायचं आहे म्हणजे ड्राइव हे पहिलं रूप झालं राईट ड्रोव्ह हे दुसरं रूप झालं ड्रिवन सॉरी ड्रिवन ड्रिवन हे तिसरं रूप झालं आणि ड्रायविंग हे चौथं रूप झालं याला व्याकरणामध्ये कसं म्हणतात रूट वब पास्ट टेन्स ऑफ द वब पास्ट पार्टिसिपल ऑफ द वब अँड प्रेझेंट पार्टिसिपल ऑफ द वब क्रियापदाची खूप महत्त्वाची चार अंग असतात चार रूप असतात मूळ चार रूपं असतात क्रियापदाची आणि या चार रूपांच्या भोवतीच सगळ्या प्रकारचे टेन्सेस फिरत असतात नो ऑल टेन्सेस दे गो ऑन अकॉर्डिंग टू दीज फोर काइंड ऑफ फॉर्म्स ॲज सच ओके सो लेटस सी की आपण काय बघू शकतो यामध्ये की ज्यावेळी क्रिया पूर्णपणे संपलेली आहे आय हॅव टॉट यू द इंटरप्रिटेशन ऑफ क्वेश्चन पेपर म्हणजे मी तुम्हाला क्वेश्चन पेपरचं इंटरप्रिटेशन शिकवलेलं आहे आय हॅव इटन मँगोज मी आंबे खाल्लेले आहेत म्हणजे खाण्याची क्रिया काय झाली माझी पूर्ण झालेली आहे आय हॅव टॉट यू मी तुम्हाला शिकवलेलं आहे म्हणजे माझी शिकवण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे यु नो शी हॅज मेड अ व्हेरी डिलिशियस फूड तिने खूप छान स्वयंपाक केलेला आहे म्हणजे जी गोष्ट जी क्रिया पूर्ण झालेली असते पूर्ण केलेली असते त्यासाठी आपण सब्जेक्ट प्लस हॅव हॅज किंवा आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आणि शेवटी मग आपण ऑब्जेक्ट घेतो ते ॲज इट इज यू नो हे आणि हे खूप साधा है। so आहे महत्वाचा खेळ आपला इथे असतो करेक्ट सो ही हॅज अ ड्रिव्हन अ कार म्हणजे त्याने गाडी चालवलेली आहे म्हणजे गाडी चालवण्याची जी क्रिया आहे त्याची ती पूर्ण झालेली आहे त्याने गाडी चालवलेली आहे ही एक वेगळी गोष्ट आहे तो गाडी चालवत आहे ही दुसरी गोष्ट आहे आणि तो गाडी चालवतो ही तिसरी गोष्ट आहे तीनही गोष्टी वेगवेगळे आहेत म्हणून ते तीन वेगळ्या प्रकारचे टेन्स आहेत नो त्याने गाडी चालवण्याची जी क्रिया आहे ती काय झाली इथे प्रेझेंट परफेक्ट मध्ये पूर्ण झाली आहे नो पूर्ण झाली आहे चालवण्याची क्रिया पूर्ण झाली ती पूर्ण झालेली क्रिया दर्शवण्यासाठी आपल्याला काय करायला लागलं हॅव हॅज प्लस वी थ्री क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो ड्री वन ही हॅज ड्रिव्हन अ कार त्याने गाडी चालवलेली आहे पूर्ण झालेली आहे ती क्रिया तुम्ही फोकस जर एका क्रियापदावरती केला जसं आज आपण ड्राईव्हवरती फोकस केलेला आहे तर तुम्हाला ही गोष्ट कळायला खूप सोपं जाणार आहे म्हणून आपण पुन्हा पुन्हा ह्या गोष्टी म्हणून घेतो आहे की तो आत्ताच माझ्याशी बोललेला आहे ही हॅ जस्ट टॉक टू मी म्हणजे बोलण्याची त्याची क्रिया काय झाली so, सा पर आहे पूर्ण झालेली आहे सो ज्यावेळी क्रिया पूर्ण झालेली आहे असं आपल्याला सांगायचं असतं त्यावेळी आपण प्रेझेंट परफेक्टचा वापर करतो आणि मग पुढचा महत्त्वाचा भाग आहे प्रेझेंट परफेक्ट बघा इथे परत प्रेझेंट आहे नो त्याच्यानंतर परफेक्ट पण आहे आता आणि परत कंटिन्युअस पण आहे म्हणजे परफेक्ट टाइम म्हणून काय असणार आहे इथे परफेक्ट टाइम म्हणून आपण इथे काय घेणार आहोत परफेक्टसाठी आपल्याला घ्यायला लागणार आहे यु नो लक्षात ठेवा हॅजबीन घ्यावा लागणार आहे आपण ऍक्टिव्ह मध्ये बघतो या गोष्टी आणि कंटिन्युअस साठी आपल्याला घ्यावं लागणार आहे ड्रायविंग चालवत आहे तो कार चालवत आहे पण तो कार चालवत आहे आपण हे प्रेझेंट मध्ये पण बघितलं की तो कार चालवत आहे ही इज ड्रायविंग आणि मग ही बिन ड्रायव्हिंग मध्ये काय फरक आहे तर फरक आहे मित्रांनो याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का याच्यामध्ये गाडी चालवण्याची क्रिया काही प्रमाणात पूर्ण झालेली आहे राईट गाडी चालवण्याची क्रिया काही प्रमाणात पूर्ण झाली आहे आणि अजूनही ती क्रिया सुरूच आहे नो म्हणजे ती प्रेझेंटली अजूनही सुरू आहे त्याच्यासाठी आपण कंटिन्युअस वापरला आणि काही प्रमाणात ती पूर्ण झाली आहे म्हणून आपण परफेक्ट वापरला फॉर एक्झाम्पल 15 मी पंधरा मिनटापासून तुम्हाला शिकवत आहे आय हॅव बिन टीचिंग यू सिन्स फिफ्टीन मिनिट्स मी पंधरा मिनटापासून तुम्हाला शिकवत आहे म्हणजे पंधरा मिनटामध्ये माझं काही शिकवणं झालं आहे की नाही पंधरा मिनिटामध्ये मी काही प्रमाणात तुम्हाला शिकवलेलं आहे पण माझं थांबलं का ते पूर्ण झालं आहे का नाही अजून ते कंटिन्यू आहे म्हणून हा एक कॉम्बिनेशन आहे कशाचं कॉम्बिनेशन आहे परफेक्ट टेन्स प्लस कंटिन्युअस टेन्सचं कॉम्बिनेशन आहे प्रेझेंट मधला जो आहे प्रेझेंट तर आहेच मुळात त्यासाठी आपण हॅव आणि हॅज घेतला आहे परफेक्टसाठी आपण बिन घेतला आहे आणि कंटिन्युअस साठी आपण एन जी घेतलेला आहे नो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स केव्हा वापरतो आपण की ज्यावेळी आपण पास्ट मध्ये क्रिया सुरू केलेली आहे आणि अजूनही ती सुरूच आहे जसं माझी आई अर्ध्या तासापासून स्वयंपाक करत आहे म्हणजे अर्ध्या तासा आधी ती क्रिया सुरू झाली राईट आणि अजूनही ती क्रिया काय आहे सुरूच आहे म्हणून मग मी या पद्धतीने म्हणत असतो गोष्टी दॅट इज ही ड्रायविंग अ कार आता आपण थोडस इकडे बघूया चार गोष्टी आपण कोणत्या बघितल्या लेटस सी प्रेझेंट सिंपल याच्यामध्ये काय जी गोष्ट रोज होते सातत्याने होते तो गाडी चालवतो दुसऱ्या याच्यात काय बघितलं आपण तो गाडी चालवत आहे तिसऱ्या याच्यामध्ये काय बघितलं आपण त्याने गाडी चालवलेली आहे आणि चौथ्या ह्याच्यात काय बघितलं त्याने गाडी तो गाडी चालवत आहे म्हणजे केव्हापासून चालवत आहे काही प्रमाणात त्याने अंतर कापलेलं आहे आणि अजूनही तो त्या अंतर पुढे कापतच आहे नो म्हणजे अजून चालूच आहे प्रवास चालूच आहे त्याचा गाडी चालवण्याची गोष्ट चाललीच आहे म्हणजेच इथे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असा एक टेन्स तयार होतो म्हणजे चार प्रकारचे टेन्सेस एकाच टेन्समध्ये प्रेझेंटमध्ये आपल्याला बघायला मिळतात अशाच पद्धतीने आपल्याला काय करायला लागणार आहे बाकी सगळे टेन्सेस बघावे लागतील फॉर एक्झाम्पल पास्ट सिम्पल सिंपल पास्ट टेन्स आपण ज्याला म्हणतो सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे आपण सॉरी सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट आधी घेतो सब्जेक्ट म्हणजे हा घेतला ही तो आपल्याकडे रेग्युलरली आहे आता पडला आहे तो केव्हापासून तो इथे के ही हीच पडलेला आहे त्या हीच्या जागेवर तुम्ही आय घ्या यू घ्या वी घ्या दे घ्या शी घ्या नो किंवा एखाद्याचं नाव घ्या राज घ्या रामू घ्या माधुरी घ्या त्यानंतर रोहन घ्या विशाल घ्या कुणाचंही नाव घ्या तुम्ही तुम्हाला जी आवडणारी लोक आहेत त्यांची नाव घालायचे पण त्यांना कार चालवता आली पाहिजे एवढं लक्षात ठेवा नाही तर कोणाचंही नाव घाला कोणाच्या हातात कार द्याल असं व्हायला नको पार्ट आहे म्हणजे इतकं कंटाळवाणं शिकू नाही म्हणून आपण थोडस मध्ये मध्ये बरी असते राव म्हणून ही त्याने काय केलं आता आपण पहिला प्रश्न काय विचारला होता तो काय करतो सिंपल प्रेझेंट मध्ये आता आपण काय विचारतोय त्याने काय केलं त्याने काय केलं ड्रॉ चालवली त्याने चालवली काय चालवली कार नो म्हणजे त्याने एखादी कृती आपण जेव्हा भूतकाळात केली काय केलं आपण काय विचार केल? काय केलं काय घडलं कोणी केलं बर केलं तर त्याचं काय म्हणतो आपण पास्ट सिम्पल मध्ये उत्तर देत असतो ना इथे काय सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं दुसरं रूप मी तुम्हाला सांगितलं ना की एकूण आपल्याला क्रियापदाची किती रूप बघायची असतात क्रियापदाचं पहिलं रूप क्रियापदाचं दुसरं रूप क्रियापदाचं तिसरं रूप आणि क्रियापदाचं चौथ रूप आपण यामध्ये काय बघतोय क्रियापदाचं दुसरं रूप बघतोय दुसरं रूप काय ड्राईव्ह ड्रॉव त्याने चालवली तो गेला ही वेंट तो आला ही केम आय टॉट मी शिकवलं यू लंट तुम्ही शिकले ही पास्ट तो पास झाला अशा पद्धतीने ज्यावेळी आपण बोलतो भूतकाळात आपण जी कृती केली केली वेगळी गोष्ट आहे आणि केली होती वेगळी गोष्ट आहे ओके या दोन वेगळ्या गोष्टी आहेत मी केलं आणि मी केलं होतं मी केलं मी केलं होतं आणि मी करत होतो आणि मी केव्हापासून करत होतो या चार प्रकाराने आपल्याला या गोष्टी बघायला लागणार आहेत मी केलं आता आपण काय बघतोय त्याने काय केलं व्हॉट डीड ही डू व्हॉट डीड ही डू याचं उत्तर, What did he do चा उत्तर काय व्हॉट डीड ही डू च उत्तर आहे काय व्हॉट डीड ही डू त्याने काय केलं डू डीड डूच काय केलं त्याने ही ड्र त्याने चालवली काय चालवली अकार एक कार चालवली व्हॉट डीड ही डू ही अ अकार त्याने कार चालवली आणि आपण अशा पद्धतीने ही गोष्ट मांडत असतो राईट यानंतर आपण बघूया लगेच त्याच लाईनीत त्या गोष्टी चालणार आहे जसं आपण प्रेझेंट सिंपल बघितला आणि त्याच्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस बघितला तसं आता आपण पास्ट सिंपल बघितल्यावर काय बघणार आहे पास्ट कंटिन्युअस बघणार आहे साठी आपण कुठला शब्द वापरणार वॉज वेअर सब्जेक्ट तर असणारच आहेत आपल्याकडे ही नो डुअर आपण ज्याला म्हणतो मी पुन्हा पुन्हा लिहितोय म्हणजे तुमच्या ते टाक्या डोक्यात शिरलं पाहिजे डुअर वॉज वेअर वॉच केव्हा घ्यायचा जेव्हा सिंग्युलर असेल आय वॉज आणि वी वेर ही वॉज आणि दे वेअर एवढं साधं तुम्हाला कळतं ज्या अर्थी तुम्ही एवढी मोठी परीक्षा द्यायला निघालेल्या आहात स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात म्हणजे तुम्हाला एकवचनी आणि अनेक वचनी यातला फरक कळतो आणि त्यानुसारच आपण काय करतो एकतर वॉच घेतो आणि किंवा वेर घेतो आता ही काय आहे ही इज सिंग्युलर एकवचनी आहे तो आणि तो कसा एकवचने आहे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून आपण काय घेतला त्याच्यासोबत वॉज घेतला राईट तो करत होता काय करत होता ड्रायविंग गाडी कार चालवत होता म्हणजे त्यावेळी ती कृती सुरू होती इज ड्रायव्हिंग मध्ये काय मी आत्ता जेव्हा बोलतोय तेव्हा तो ती कृती चालू आहे त्याची इथे वॉज ड्रायविंग ड्रायव्हिंग मध्ये काय आहे की त्यावेळी जेव्हा मी त्याला बघितलं तेव्हा तो गाडी चालवत होता He was driving a car. He was eating an apple. She was cooking uh, something. I was teaching in the classroom. They were playing on the ground. You know, Raju was uh, selling some mobiles. Rohan was playing football. अशा पद्धतीने आपण त्यावेळी भूतकाळामध्ये ती कृती सुरू होती असं सांगण्यासाठी आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो आणि त्यासाठी आपण फॉर्म्युला वापरत असतो तो म्हणजे सब्जेक्ट एक वॉज वेअर दोन आणि क्रियापदाला आयनजी लावतो आपण तीन नो क्रियापदाला आयजी जिथे जिथे कंटिन्युअस हा शब्द येणार तिथे क्रियापदाला आयजी लागणार जिथे जिथे पास्ट असा शब्द येणार तिथे पास्ट ऑक्झलरीज असणार आहेत पास्ट ऑक्झलरीज कोणते असतात जनरली वॉज वेअर हॅव अरे हॅड नो हॅड इज सुद्धा काय पास्ट ऑक्झलरी आहे तर पास्ट ऑक्झलरी वापर करून आपण पास्ट टेन्स डिनोट करत असतो लेट अस मूव्ह फॉर द नेक्स्ट आणि आपण हे केव्हा वापरतो पास्ट मध्ये कुठल्या तरी कृती सुरू असतात त्या सांगण्यासाठी सा आपण याचा पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पास्टमध्येच ती गोष्ट काय झाली होती पूर्ण झाली होती म्हणजे आपण बघितलं प्रेझेंट परफेक्ट मध्ये आपण काय म्हटलो त्याने गाडी चालवलेली आहे ओके हे प्रेझेंट चालवलेली आहे आणि पास्टमध्ये आपण कसं बोलतो ही गोष्ट त्याने कार चालवली होती दिस इज फॉर पास्ट त्याने कार चालवली होती ही हॅड ड्रिव्हन अ कार इतक्या सोप्या पद्धतीने ही गोष्ट आपल्याला सांगता येऊ शकते आणि एकदा का आपल्याला हे कळलं की मग आपण पुढे जायला मोकळे पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये पण तेच असणार आहे सब्जेक्ट प्लस आता इथे तीन गोष्टी आहेत एक म्हणजे फ्युचर पण आहे ज्याच्यासाठी आपण विल वापरतो आपल्याला माहिती आहे ते पर्मनंटली माहिती आहे आप आपल्याला परफेक्टसाठी आपण वापरतो हॅव बीन परफेक्टसाठी आपण काय वापरणार हॅव बिन वापरणार आणि साठी आपण काय वापरणार आहे सॉरी आपल्याला हे फ्युचर इकडे न येता आधी थोडस पास्ट परफेक्ट झाला ना तर आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्सकडे जायला पाहिजे पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा विचार करताना आपण इथे बघूया याच ठिकाणी आपल्याला बघून घेता येईल की पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करताना काय पास्ट परफेक्ट आहे आपल्याकडे आपण याला काय करू पुढे कंटिन्युअस टेन्स करू राईट पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मग आता याच्यामध्ये काय काय बदल होतील पास परफेक्ट कंटिन्युअस होताना ह्याच्या पुढे काय येणार आहे बीन येणार आहे राईट ओके आणि कंटिन्युअस आहे म्हणून हा व्ही थ्री जाईल आणि याच्या जागेवरती व्ही फोर येईल व्ही फोर येईल म्हणजे काय येणार आहे आय एन जी फॉर्म लागेल त्याला क्रियापदाला नो परत एकदा लक्षात घ्या आपल्याकडे काय आहे पास परफेक्ट टेन्स राईट पास परफेक्ट टेन्सचं काय आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस क्रियापदाचं तिसरं रूप ना आता आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे पास्ट परफेक्ट आणि याच्यापुढे पुढे आपण घेऊयात कंटिन्युअस टेन्स असं घेतल्याबरोबर सगळ्या गोष्टींमध्ये बदल होऊन जातात म्हणजे स्ट्रक्चरमध्ये बदल होईल सब्जेक्ट तसं तसा, तसा राहील पण सब्जेक्ट सोबतच काय येणार आहे आता हॅड फक्त येणार नाही तर काय येणार आहे हॅड हॅडबीन का, का बरं आला परफेक्टसाठी पा, आणि हा पण जाईल याच्या जागेवरती काय येणार आहे हॅडबिन प्लस वी आय जी क्रियापदाचं चौथं रूप येणार आहे ज्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो आणि मग वाक्य कसं तयार होईल ही हॅड बिन ड्रायविंग अ कार सिन्स लॉंग थाइम तो केव्हापासून कार चालवत होता म्हणजे पास्टमध्ये ती कृती सुरू झाली होती पास्टमध्येच काही प्रमाणात ती पूर्ण झालेली होती आणि पास्टमध्येच ती कृती सुरू होती असा अतिशय गोंधळाचा नो या इट इज इट इज क्वाईट अ बेसी वन म्हणजे थोडा गोंधळ उडण्याची शक्यता आहे पास्टमध्ये कृती सुरू झाली होती थोडं कल्पना करायला लागेल तुम्हाला पास्टमध्ये कृती सुरू झाली होती पास्टमध्येच काही प्रमाणात ती पूर्ण झाली होती आणि पास्टमध्येच ती कृती अजून सुरू होती म्हणजे तिन्ही गोष्टी पास्टमध्ये आहे म्हणजे परफेक्ट पण पास्टमध्ये आहे आणि कंटिन्युटी पण पास्टमध्ये आहे या तिन्ही गोष्टी आपल्याला एकाच वेळी बघायला लागतात आणि मग आपण आता पुढे येऊयात फ्युचर सिम्पल टेन्सकडे फ्युचर सिम्पल टेन्सचा फॉर्म्युला खूप सोपा हो आहे काय no, येतो ही विल ड्राइव अ कार नो याच्यामध्ये सब्जेक्ट आहे ॲज इट इज त्याच्यासोबत विल किंवा शॅल आपण घेतो आणि क्रियापदाचं पहिलं रूप असतं म्हणजे काय ही विल ड्राइव अ कार इथे फक्त विल आला आहे जसं सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये ही ड्राइव जर कार असं असतं तर याच्यामध्ये फक्त काय होतं विलचं इंट्रडक्शन होतं परंतु जरी थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन असला तरी याला यस लागत नहीं। ला। सिंपल एस लागत नाही क्रियापदाला फ्युचर मध्ये एस लागत नाही कारण की ऑलरेडी आपण काय घेतलेला आहे विल घेतला आहे ही विल ड्राइव अ कार काय त्याच्यामध्ये ही विल ड्राइव अ कार तो कार चालवेल म्हणजे ती गोष्ट केव्हा होईल फ्युचरमध्ये होईल मी म्हणजे याच्यामध्ये एकतर पॉसिबिलिटी सांगतो आपण किंवा आपण याच्यामध्ये शक्यता म्हणजे आपण ज्याला शक्यता दर्शवतो किंवा आपण वचन देतो मी तुझ्यासाठी चंद्र सूर्य तारे घेऊन येईल आय विल ब्रिंग द स्टार्स द मून द सन अँड ऑल द फ्लावर्स फॉर यू असं रॉबर्ट ब्राउनिंग म्हणतो एक महान इंग्रजी कवी त्याच्या प्रेयसीला असं म्हणतो की मी तुझ्यासाठी चंद्र सूर्य तारे आणि जगातली सगळी फुलं घेऊन येईन आणि या वसुंधरेलाच मी काय करून टाकेल स्वर्ग करून टाकेल आणि तुला स्वर्गवासी करून टाकेल असं काही नाही आहे गमतीचा भाग आहे सोडून द्यायचा आणि इकडे लक्ष द्यायचं फ्युचर फ्युचर कशाने दर्शवला जातो फ्युचर इज शोन बाय ही ऑर विल ऑर शॅल आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आपण घेतो ही विल ड्राईव्ह अ कार तो कार चालवेल मी तुम्हाला शिकवेल ते तिथे जातील ती, जाती। ती माझ्यासाठी चहा बनवेल हि नो ते येतील हि नो ते जिंकतील अशा पद्धतीच्या शक्यता वर्तवणे किंवा वचन देणे यासाठी आपण सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करत असतो यालाच आपल्याला पुढे घेऊन जाताना बघायचं आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स आता याच्यामध्ये पण म्हणजे जसं पास्टमध्ये क्रिया सुरू होती प्रेजेंट मध्ये क्रिया सुरू आहे तसंच फ्युचरमध्ये जेव्हा क्रिया सुरू असणार आहे असेल म्हणजे मी गाडी चालवत असेल म्हणजे ज्यावेळी तुम्हाला फोन करशील उद्या उद्या त्यावेळी मी गाडी चालवत असेल म्हणजे तो गाडी चालवत असणार आहे तो गाडी चालवत असेल, असेल किंवा उद्या नंतरच्या भागातली गोष्ट म्हणजे ती क्रिया आता सुरू आहे का ती ऍक्शन आता सुरू आहे का तर अजिबात नाही ती गोष्ट आता सुरू नाही ती गोष्ट सुरू होणार आहे उद्या म्हणजे ज्यावेळी तू त्याला कॉल करशील तेव्हा तो गाडी चालवत असणार आहे किंवा गाडी चालवत असेल तू गावाला जात असशील त्यावेळी ही यू विल बी गोईंग टू द विलेज अशा पद्धतीने आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा विचार करत असतो म्हणजे भविष्यामध्ये कुठल्या कृती सुरू असतील ते सांगण्यासाठी आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो तसंच आता पुढे देखील आहे की फ्युचर परफेक्टेन्स म्हणजे भविष्यात त्या गोष्टी पूर्ण होतील मी त्याने गाडी चालवलेली असेल म्हणजे त्याने ती क्रिया नो त्याने चालवण्याची क्रिया नो सॉरी हा फ्युचर परफेक्ट टेन्स नो ही विल हॅव बीन ड्रायव्हिंग ही विल हॅव बीन ही विल हॅव्ह ड्रिवन असं असायला पाहिजे ते चुकलेलं आहे ते असं होतं कधी कधी पीपीटी ही विल हॅव ड्रिवन ही विल हॅव ड्रिव्हन अ कार त्याने गाडी चालवलेली असणार आहे म्हणजे भविष्यामध्ये ती कृती पूर्ण झालेली असेल आणि लास्ट बट नॉट द लिस्ट इज वॉट फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जे आपण आत्ता बघितलं ना म्हणजे इथलं वाक्युसलो तिकडे पेस्ट झालं आणि त्यामुळे तो गोंधळ उडाला आपण इकडे जर बघितलं फ्युचर आहे फ्युचर कशाने कळतोय आपल्याला विलने करतोय विल करतो राईट विलमुळे आपल्याला फ्युचर कळतोय परफेक्ट कशाने कळतोय आपल्याला हॅव मुळे करतो आहे आणि कंटिन्युअस आपल्याला कशाने कळतो आहे क्रियापदाच्या आय एन जी फॉर्ममुळे करतोय पुन्हा 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 त्याच गोष्टी आहेत की ही विल हॅव बीन ड्रायव्हिंग अ कार तो गाडी चालवत अस असणार आहे म्हणजे भविष्यामध्ये ती कृती सुरू होईल भविष्यामध्ये ती काही प्रमाणात पूर्ण झालेली असेल आणि भविष्यातच ती काही प्रमाणात अजूनही सुरूच असणार आहे जसं आपण पास्टमध्ये बघितलं पास्टमध्ये कृती सुरू झाली होती पास्टमध्येच ती काही प्रमाणात संपली होती आणि पास्टमध्येच ती कृती त्यावेळी पण सुरू होती दॅट इज वॉट वी कॉल द पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तसंच आहे भविष्यामध्ये कल्पना करायची आहे फक्त की भविष्यात ती कृती सुरू होईल काही प्रमाणात पूर्ण होईल आणि अजूनही सुरूच असणार आहे त्या वेळेला त्याला आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतो आपण एक चार्ट बघूया फक्त आणि त्या चार्टच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की हाऊ सिम्पल इट इज टू गो थ्रू ऑल दीज थिंग्ज ॲज सच ह्या सगळ्या गोष्टी किती सहजपणे आपण बघू शकतो ते आपल्याला एका साध्या चार्टच्या माध्यमातून लक्षात येऊ शकणार आहे हा चार्ट इथे दिलेला आहे तुमच्यासाठी एक्सक्यूज मी बघूया आपण कुठे गेला तो चार्ट हा चार्ट कुठे गेला फ्युचर कंटिन्युअस टेन्स टेन प्लस पीएन जी टेन्स एस एफ याच्यामध्ये बघूया आपण सापडतो की आपल्याला Here is a chart. Oh no. That's perfect. <coughs> तर इथे हा एक चार्ट दिलेला आहे नो तर इथे हा एक चार्ट दिलेला आहे या चार्ट मध्ये जो आपण सुरुवातीलाच बघितला होता त्याच्यामध्ये सिंपल फॉर्म्स आहेत सिंपल फॉर्म म्हणजे आपला सिंपल पास पास्ट टेन्स सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स नो सिंपल पास्ट टेन्स आपण दर्शवतो सब्जेक्ट प्लस वी टू ने करेक्ट सिंपल प्रेझेंट टेन्स आपण दर्शवतो सब्जेक्ट प्लस वी वनने आणि सिंपल फ्युचर टेन्स आपण दर्शवतो सब्जेक्ट प्लस विल प्लस वी वनने करेक्ट हा सिंपल फॉर्म आहे प्रोग्रेसिव फॉर्म मध्ये आपण काय बघतो प्रोग्रेसिव्ह फॉर्ममध्ये आपण तीन महत्त्वाच्या गोष्टी बघतो एक म्हणजे पास्ट प्रोग्रेसिव्ह पास्ट कंटिन्युअस आपण ज्याला म्हणत होतो प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह आणि फ्युचर प्रोग्रेसिव्ह तसं पफेक्टमध्ये आपण काय बघतो पास्ट पफेक्टेन्स पास्ट परफेक्टेन्स प्रेझेंट पफेक्टेन्स आणि फ्युचर पफेक्टेन्स आणि प्रेझेंट प्रो प्रोग्रेसिव्ह फॉर्म्समध्ये आपण काय बघतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असे एकाच क्रियापदाला आपण बारा पद्धतीने बघत असतो जे मी तुम्हाला सांगत होतो ऍक्च्युली आता की आपण इथे ड्राईव्ह घेतला राईट कुठला क्रिया क्रियापद घेतला आपण ड्राईव्ह घेतला आणि ड्राईव्हला घेऊन आपण काय केलं ड्राईव्ह ड्रोफ विल ड्राईव्ह तीन टेन्स झाले पहिल्या याच्यातले ड्राईव्ह ड्रोफ विल ड्रोग्रेसिव्ह फॉर्म जर त्याचा घेतला ड्रायविंग no, नो इज ड्रायविंग वॉज ड्रायविंग विल बी ड्रायविंग त्याचा परफेक्ट फॉर्म घेतला तर हॅव ड्रिवन हॅड ड्रिवन अँड विल हॅव ड्रिव्हन आणि त्याचा परफेक्ट प्रोग्रेसिव्ह फॉर्म जर आपण घेतला तर हॅव बिन ड्रायविंग हॅड बिन ड्रायविंग अँड विल हॅव बिन ड्रायव्हिंग हे एकदाच लक्षात घे मित्रांनो की आपण इथे ड्राईव्ह घेतला आणि त्या ड्राइवच्या माध्यमातून आपण शिकण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही जर इथे ईट घेतला तर गोष्टी अर्थाने बदलतील परंतु फॉर्म फॉर्मॅट बदलणार नाही फॉर्म्युला बदलणार नाही तुम्ही इथे प्ले घेतला तरी चालू शकेल डान्स घेतला तरी चालू शकेल आ, सिंग घेतलं तरी चालू शकेल मेक घेतला तरी चालू शकेल टीच म्हणजे कुठलंही क्रियापद घ्या तुम्ही फॉर्म्युला बदलत नाही तुमचा अर्थ बदलेल तुमचा कॉन्टेक्स्ट बदलेल तुमचा विचार बदलेल तुमचा हेतू बदलेल परंतु फॉर्म्युला बदलत नाही म्हणजे ड्राईव्हच्या जागी जर आपण इट घेतला तर आपण कसं म्हणणार आय इट आय एट आय विल इट पहिले तीन नो आय इट आय विल इट आय एट दुसरा घेतला तर आय एम इटिंग आय वॉज इटिंग आय विल बी इटिंग तिसरा घेतला तर आय हॅव इटन आय हॅड इटन अँड आय विल हॅव इटन आणि चौथा घेतला तर आय हॅव बीन इटिंग आय हॅड बीन इटिंग अँड आय विल हॅव बीन इटिंग दिस इज सो सिम्पल एकदा हे लॉजिक डोक्यात फिक्स झालं की आपल्याला सगळ्या गोष्टी खूप सहज सोप्या होणार आहेत आणि आपण अतिशय सह सहज पद्धतीने या सगळ्या गोष्टी शिकू शकणार आहोत म्हणून मित्रांनो आ, याला वर्ब टेन्सेस म्हटलंय काय म्हटलंय याला वर्ब टेन्सेस म्हटलंय म्हणजे एकदा का क्रियापद कसं चालवायचं चा? आणि ते बारा टेन्सेसमध्ये मध्ये कसं फिट करायचं हे तुमच्या लक्षात आलं आणि क्रियापदाचे आपण किती फॉर्म्स बघतोय एक दोन तीन चार ज्याला आपण काय म्हणतो व्ही वन व्ही टू व्ही थ्री आणि व्ही फोर अशा पद्धतीने एकदा आपल्या ह्या गोष्टी लक्षात आल्या तरच आपण परीक्षेमध्ये ताकतीने आत्मविश्वासाने उत्साहाने आनंदाने जाऊ शकू आणि हे एक्झॅमिनेशन पास करू शकू तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच याला तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा लाईक करा कॉमेंट करा मित्रांपर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करायला याकरता विसरू नका कारण की आपण काही लाईव्ह स्ट्रीमिंगचे व्हिडिओज घेणार आहोत जे मी आधी पण तुम्हाला सांगितलं त्या व्हिडिओजचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि आपण प्रत्यक्ष देखील म्हणजे टेट टेट फेस टू फेस देखील आपण शिकू शकणार आहोत ऑनलाईन तर ह्या पद्धतीने आपण आज संपूर्ण टेन्सेस एका दमात बघितले आहेत परत परत उजळणी करा एकदाच समजून घ्या एकदा का तुम्हाला टेन्सेसचं गणित उमजलं टेन्सेसची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार समजला की पुढचं सगळं तुमचं भाषेचं गणित व्याकरणाचं गणित सोपं होऊन जाणार आहे आणि तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोखणार नाही सो विश यू ऑल द बेस्ट कीप वॉच